कुठलीही दुर्दैवी घटना घडल्यानंतर शासनाला जाग येते. काल चिपळूणच्या तिवरे धरणानंतर झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेलेत. महाराष्ट्रातील अनेक धरणांना आता गळत्या लागल्या आहेत. रत्नागिरीच्या हळणे खेम धरणाला देखील मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या धरणाची काय दुरावस्था झाली आहे पाहूयात याचा एक विशेष रिपोर्ट. हे आहे खेम धरण. या धरणातून 3 गावांना पाणी पुरवठा केला जातो. आता या धरणाला गळती लागल्यानं ग्रामस्थांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या धरणाची पाहणी केली, मात्र फक्त आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करण्यात आली असा आरोप इथले ग्रामस्थ करतायत. आश्वासन देणाऱ्या नेत्यांमध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची नावे समोर येत आहेत. 2 वर्षां अगोदर रामदास कदमांनी या शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं ऐका. म्हणून ताबडतोब हे जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेऊन जलसंधारणच्या माध्यमातून त्याला निधी देऊन तात्काळ याचं काम करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यावरती 3 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे इथे आणखी. आणि म्हणून मी स्वतः याचं लक्ष घालतोय. बुधवारी मी माझ्याकडेच मिटिंग लावले आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून हा प्रश्न आपण मागे लावले. दापोली दरवर्षी जुलै महिना उजडला की हरणे येथील खेम धरणाला लागलेल्या गळतीवरून अनेक राजकीयांना जाग येते आणि पावसाळा संपल्यावर हा प्रश्न सर्व राजकीय विसरून जातात. हा कटू अनुभव येथील ग्रामस्थ गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ घेत आहेत, त्यामुळे राजकीय नेत्यांवरचा विश्वास येथील लोकांमधून उडाला आहे. हरणे ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेले धरण आता जलसंपदा विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या धरणाच्या दुरुस्तीला 3,50,00,000 रुपये निधी मंजूर झाला असल्याचं गावकरी सांगतायत. मात्र हा निधी लाल फितीत अडकला आहे. या धरणाची दुरुस्ती नक्की कधी करणार याबाबत अद्याप एकाही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे किंवा शासकीय यंत्रणेचे एकमत होताना दिसत नाहीये. यामुळे नेहमीची येतो मग पावसाळा, याचप्रमाणे नेहमीची गळती खेम धरणाची अशी अवस्था या खेम धरणाची झाली आहे. दापोली तालुक्यातील हरणे येथील खेम धरण 1978 मध्ये बांधण्यात आले. या धरणाच्या पाण्याचा वापर प्रामुख्यानं हरणे आणि पाचपंढरी या गावांना करण्यात येतो. मात्र या दोन्ही गावांमधील लोकसंख्या वाढीमुळे या धरणातील पाणी पुरत नाहीये. दापोली येथील जोग नदीवर बांध तिवरे येथे बंधारा बांधून तेथून पाणी हरणे आणि पाचपंढरीला पुरवलं जातं. तिवरेचं प्रकरण घडलं तर तिवरेचं धरण काहीतरी बरं अवस्थेत होतं, परंतु याच्यापेक्षाही बिकट अवस्था अडखळ ह्या आमच्या हरणे नलपाणी योजनेच्या धरणाची आहे झालेली आहे. या धरणाबाबतीत आम्ही अनेक वेळेला त्यांच्या आश्वासन नुसते ऐकलेले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री पालकमंत्री असलेले रवींद्र वायकर, पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्याकडून आश्वासनं आम्हाला दिली गेली. त्यांनी अनेक ह्या गावांमध्ये 3,50,000,000 धरणाकरता मंजुरी केलं असं पत्र त्या या ठिकाणी बॅनर लावले गेले, बॅनरबाजी केली गेली. शिवसेनेच्या आज शिवसेनेची सत्ता आहे या ठिकाणी आम्ही निश्वास आश्वासन ऐकलेलं. तिवरेसारखी जर घटना ठिकाणी घडली तर या ठिकाणी 4 ते 5 गाव या ठिकाणी अतिशय मोठी दुर्घटना घडेल. 5 गावांचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि अनेक या ठिकाणी फार मोठी घटना दुर्घटना घडण्याची वाट मला वाटतं हे मंत्री शिवसेनेचे पाहत आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. आम्ही आज थकलेलो आहोत, आज सांगून आश्वासन ऐकून आम्ही पूर्ण थकलेलो होतो. या मला वाटतं अशा तऱ्हेची दुर्घटना घडण्याचं मला वाटतं हे शिवसेनेचे मंत्री फक्त वाट बघतायत असं आम्हाला ग्रामस्थांना आज वाटतंय. पर्यटक जेव्हा मस्ती करण्यासाठी येत असतात तेव्हा किती संख्या असते पर्यटकांची? की पर्यटकांची बहुत भरपूर मोठी संख्या असते. या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी पर्यटक तसेच या ठिकाणच्या हा ग्रामदैवत असल्यामुळे या ठिकाणी जवळ म्हणजे मंदिर आहे ग्रामदैवत. ह्या ग्रामदैवत दर्शनाकरता अनेक येणारी मंडळी आहे. या पावसाळ्यामध्ये राखण म्हणून या ठिकाणी येणारे उत्सव साजरा करण्यासाठी बरीच हजारो लोक दरवर्षी दर दिवशी या ठिकाणी येत असतात आणि नदीचा स्वाद घेण्याकरता या ठिकाणी धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोक येतात. आणि परंतु फुटला तर त्याला जबाबदार कोण असेल? धरण आम्ही जबाबदार फक्त ह्या शासनात धरणार, कारण ह्या शासनाचे शिवसेनेचे मंत्री आहेत. या मंत्र्यांना आम्ही धरणार आहोत कारण आम्हाला आज त्यांनी आश्वासन देऊन बॅनरबाजी करून त्यांनी फक्त या ठिकाणचे फक्त बॅनरबाजी करून त्यांनी लोकांना आश्वासन खोटी दिली. मी आता हरणेच्या खेम धरणाजवळ आहे. हाच तो खेम धरण ज्या खेम धरणाला गेल्या 2 ते 3 वर्षापासून गलती लागली आहे. ह्या खेम धरणाला 1978 साली बांधण्यात आलं होतं. जवळपास आता ह्या खेम धरणाला 40 वर्ष झालेली आहेत. धरणाला गलती लागल्याने तिथले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या मनामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नाराजी अशा प्रकारची, जर का हा धरण फुटला तर त्याला जबाबदार कोण असेल, जर का कुणाचा जीव गेला तर शासन त्याला जबाबदार राहील का, हाच खरा सवाल सध्या ह्या ठिकाणी निर्माण होत आहे. चिपळूणचा जो तिवरे धरण फुटलं तशाच पद्धतीने खेम धरणाच्या फुटण्याची वाट शासन पाहत आहे का, असा देखील एक प्रश्न सध्या या ठिकाणी निर्माण होत आहे. धरणाला गलती लागली आहे ती शासनाला दिसत नाही का? जर का कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण राहील,
हे सर्व प्रश्न शासनाला लोक विचारत आहेत, परंतु शासनाकडे याचा एकही उत्तर नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे। आता ही नाराजी कधी दूर होईल, ह्या धरणाची जी दुरावस्था झाली आहे त्यामध्ये सुधार होईल की नाही, असे अनेक प्रश्न सध्या हरणेच्या परिसरात निर्माण झाले आहेत। कॅमेरामन नोमान काजीसह मी मुजम्मिल जैतापकर।